भोवताली विविध प्रकारच्या वनस्पतींचे निरीक्षण करत असतो. मग त्यामध्ये या वनस्पती आपल्याला लहान मोठ्या स्वरूपाच्या आढळून येत असतात. त्याचप्रमाणे सर्व वनस्पतींमधील पानं असेल, हुड असेल किंवा खोड असतील यामध्ये विविधताही आपल्याला आढळून येत असते. तर हे काय आहेत सर्व वनस्पतींचे अवयव आणि या अवयवांचाच आपण सविस्तर अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात, तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवास मूळ म्हणतात. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ असे म्हणतात. मुळांच्या टोकांच्या भागांवर केसांसारखे धागे असतात, त्यांना मूल रोम म्हणतात. मुळांच्या टोकांचा भाग नाजूक असतो म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते, त्याला मूल टोपी म्हणतात. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात. मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे दोन प्रमुख प्रकार पडतात. पासून जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढत जातो तसतसा खोडाची लांबी सुद्धा वाढत जाते. खोडांवर पेर असतात, हे बघा अशा पद्धतीने खोड असते आणि या खोडावरती पेर हे अशा पद्धतीने आपल्याला दिसत असते. त्यानंतर हे पेर ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणाहून त्या पेराच्या ठिकाणाहून पाने फुटतात. खोडाच्या दोन पेरातील अंतराला कांडे असे म्हणतात. हे जे अंतर असतं याला काय म्हणतात, कांडे. आणि खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. हे बघा अशा पद्धतीने हे मुकुल आपल्याला दिसतात, म्हणजेच अशा स्वरूपाने खोडाची वाढ ही होत असते.